जय भीम नमो बुद्धाय। स्वागत आहे भिक्खु ज्ञान ज्योती यूट्यूब चॅनल मध्ये। जर तुम्ही सुद्धा आपल्या चॅनल वर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। संपूर्ण व्हिडिओ पाहून आपले पुण्य संचित करा। तस भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। त्यारहंत सम्यक संबुद्ध भगवंतांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो। ताडोबा जंगल वरोरा तालुका चंद्रपूर जिल्हा प्रांतामध्ये प्रचंड मोठं जंगल असताना त्या ठिकाणी संगाराम गिरी बुद्ध विहारामध्ये भिक्खू ज्ञान ज्योती यांचं बऱ्याच वर्षापासून वास्तव्य आहे। अनुकूल परिस्थितीमध्ये तर मनुष्य आपल्या स्वतःला चांगलं बनवतो। अनुकूल वातावरणामध्ये मनुष्य स्वतःला घडवत राहतो। यथायोग्य सुविधा आहे, बसायला उठायला योग्य जागा आहे, अभ्यास करायला चांगली व्यवस्था आहे, सकाळी मॉर्निंग वॉक झाल्यानंतर, व्यायाम झाल्यानंतर, आसनं झाल्यानंतर माणूस नाश्त्याची सोय त्याला बरोबर आहे आणि नंतर मग आपण आपल्या कामामध्ये, आपल्या परिश्रमामध्ये, आपल्या अभ्यासामध्ये व्यस्त राहतो आणि दुपारची पण चांगली सोय आहे। एकंदरीत दैनिक जीवनामध्ये जर योग्य अशी अनुकूल व्यवस्था असेल तर कोणताही माणूस आपल्याला मिळालेली संधी आणि तिचं चांगलं मात्र अगदी सोनं करायचं म्हणजे परिपूर्ण डेव्हलपमेंट करायचं, स्वतःला स्वतःला तयार करायचं हे विचार करतो। बरेच लोक अनुकूल सुविधा, अनुकूल वातावरण, अनुकूल परिस्थिती असताना सुद्धा आपल्या स्वतःला चांगलं बनवत नाहीत, हा त्यांच्यातला कमीपणा आहे। भिक्खू ज्ञान ज्योती यांनी तथागत भगवान बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे धुतांगाला धारण करण्याचा परिपूर्ण मनामध्ये विचार केला आणि ते सहा धुतांग अत्यंत चांगल्या प्रकारे पालन करतात। बऱ्याच लोकाला धुतांग आणि त्याचं महत्त्वच माहीत असल्यामुळं काही लोक असं बोर्ड दाखवायचं काम करतात, ज्याची बुद्धी, ज्याचं ज्ञान, ज्याची प्रज्ञा, ज्याचं सर्व चिंतन मनन अभ्यास आणि दिनचर्या लोकांचे दोष पाहण्याकडेच असेल तर त्यांना कधी गुणवान बनावं। जो दोष पाहणं बंद करतो आणि स्वतःला समर्थ गुणवान बनवतो, परिपूर्ण गुणवान बनवतो, परिपूर्ण महान असा परिपक्व स्वतःला एक आदर्श असा भिक्खू बनवतो, तो कुणाला का बरं दोष देणार आहे? आपण भिक्खू
ज्ञान ज्योती यांच्याकडे बघितलं तर त्यांचे सहाय धुतांग अत्यंत निर्मळ असे धुतांग आहेत। भारताच्या क्षितिजावर अत्यंत कर्मठ भिक्खू म्हणून तपस्वी भिक्खू म्हणून त्यांची गणना वेगवेगळ्या अनुसंधान मध्ये अभ्यासामध्ये करण्यात येत आहे। झाडाखालीच राहणं आणि झाडाखालीच झोपणं हे एक धुतांग आहे। जे शक्य होणार नाही जिंदगीमध्ये ते शक्य करून दाखवणं, जे प्राप्त होतच नाही ते परिपूर्ण प्राप्त करून दाखवणं, जे आपल्याला मिळवणं असंभव आहे ते मिळवण्याची आपल्यामध्ये क्षमता जागवणं आणि ते मिळून दाखवणं, ज्या लेवलला आपल्याला पोहोचायचं आहे आणि जी अत्यंत उच्च अशा प्रकारची मानसिकता आपल्यामध्ये जागवायची आहे, प्रज्ञा प्रदीप्त विमुक्ती उच्च अवस्था ही तथागताच्या मार्गामध्ये प्रत्येक परिवराज्यकांनी कमावली पाहिजे, जागवली पाहिजे, वाढवली पाहिजे, परिपक्व केली पाहिजे। ती एकही विकार आपल्या मनामध्ये आरंभ होऊ नये हा त्याचा अर्थ आहे। राग विकार म्हणजे हाव किंवा आसक्ती, द्वेष विकार घृणा तिरस्कार जलन आणि दुसऱ्याबद्दल सदैव कोणत्या ना कोणत्या बाबतीमध्ये आपण निगेटिव्ह बनत जाणं हा विकार, लोभ विकार, कुणावर तरी लोभ, जे घर सोडून आले मधात त्याने घरात तर लोभ धरतात, बायका लेकर सोडून आले त्याने बायका लेकराचा लोभ धरतातच, पुन्हा 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 अंगावर चिबर घेऊन आपल्या लेकरा बाळात बायका पोरात असं जाऊन वावरणं म्हणजे काय तो लोभ नाही का? मग चिवर घेण्याचा अर्थ काय? भगवान बुद्धाने जेव्हा चिवर धारण केलं वयाच्या 29 वर्षामध्ये नव्हे तर अनुमा नदीच्या तीरावर जे सत्पुरुषांनी त्यांना चिवर दिलं आणि आपल्या डोक्याचं त्यांनी मुंडनकार केलं आणि मुंडन परिपूर्ण करून राजवैभवाला शोभेल असे कित्येक लाख लाख रुपयाचे सारे अंगावरले अलंकार आभूषण ते सारे ड्रेस काढून ठेवल्यानंतर ते परिवराज्यक झाले तर त्यांनी आपल्या जीवनामध्ये परिवराज्यकाचे कपडे घातले म्हणजे विरक्त। विरक्त होणं संसाराला विरक्त झालेला, लोभाला विरक्त झालेला, मोहाला विरक्त झालेला, सांसारिक विषयापासून विरक्त असलेला, ऐश आरामापासून विरक्त असलेला, कंटाळा आराम ऐश्वर्य उपभोग इंद्रिय सुख याच्यापासून विरक्त असलेला, मौज मजा विरंगुळा याच्यापासून अलिप्त असलेला, आज जसे अंगावर पिवळे वस्त्र आहेत आणि दिवस रात लोक हे व्हिडिओ मध्ये आहेत, कोणता ना कोणता व्हिडिओ म्हणजे त्यामध्ये ते आपला वाहत जातात आणि ते जर ठसणीचं जर गाणं असेल अंग हलवायचं यांची अंग हलत राहतात, हातपाय हलत राहतात, मग तुमचा जर रात दिवस तीव्र लोभ वाढत असेल, मोह वाढत असेल, विषय वासना वाढत असेल आणि तुमच्या अंगावर पीत काशा वस्त्र आहे तर काय विरक्ती तुमच्यामध्ये तयार होऊ लागली?
तर असा हा भिक्खू ज्ञान ज्योती आहेत की ज्यांच्या चित्तामध्ये अंगावर चांगले कपडे म्हणजे चिवर, अनेक लोक चिवरासाठी त्या चिवराच्या आसक्तीमध्ये हे मॅचिंग आलं पाहिजे म्हणून मॅचिंग अंतर्वासक चिवर आहे तसंच आणि उत्तरासंग चिवर आहे तसंच या रागामध्ये आसक्तीमध्ये गुरफटलेलं चित्त आजही सुंदर सुंदर चिवर माझ्या अंगावर आले पाहिजे म्हणून अनेक लोक सारं लक्ष हे चांगल्या वस्त्रामध्ये गुरफटलेलं मन आसक्त मन भिक्खू ज्ञान ज्योतीच्या चित्तामध्ये दिसणार नाही. तुकडे तुकडे रब तुकडे एकाला एक जोडून असं अत्यंत तुकड्या तुकड्याचं चिवर घालून पासुकुल्ली कांग हे वस्त्र अंगावर रात आणि दिवस ते घालतात. ते विहारात आले म्हणून किंवा झाडाखाली आले म्हणून ते चिवर काढून ठेवतात आणि बनेनवर राहतात असं तर माझ्या अभ्यासामध्ये माझ्या अनुसंधानामध्ये कधी मी पाहिलं नाही. कारण मी त्यांचा एक सारखा अभ्यास करत करत जवळजवळ 2-4 दिवस त्यांच्या सोबतच होतो मी आणि म्हणून अंगावर सुंदर वस्त्र दिसले पाहिजे आणि मी भिक्खू आहो आणि मला लोकांनी भिक्खू म्हणलं पाहिजे असा तर कोणता हाव आणि असा तर कोणता मनस्थिती त्यांच्या चित्तात आहेच नाही. आपलं आचरण जितकं पवित्र आणि निष्कलंक होईल आपल्या काया वाचा आणि मनाला कोणताही मळ कोणत्याही क्षणी लागू नये म्हणून त्यांनी जे धुतांग विशुद्धी मार्गाच्या या पवित्र पावन पथावर पाऊल टाकत 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 जे मिळवलेले आणि दृढ निर्धार केलेले अंग आहेत ते कायम आहेत. पासुकुल्ली कांग धुतांगामध्ये परफेक्ट. तुम्ही त्यांना नाव ठेवता तर तुम्ही घालून पाहा ना जरा 2 महिने. तुम्ही त्यांच्यावर शिंतोडे उडवता तर तुम्ही तसं 5 महिने घालून पाहा ना तसं तुकड्या तुकड्याचं चिंध्या चिंध्याचं रब चिवर वरून चिवर घालणं आणि नाटक करणं सोपं आहे पण आतमधून तसं मन बनवणं अनासक्त मन विरक्त मन हे खरं धुतांग आहे. कोणत्याही प्लेन कपड्याचा कोणत्याही फार भारी कपड्याचा कोणताही मनात हे आसक्ती भाव किंवा राग लोभ भाव येऊ नये आणि माझं बदन माझं शरीर सुंदर दिसावं चिवरामध्ये असा पण भाव येऊ नये हे या धुतांग आचरणाचं सर्वात मोठं विरक्ती असलेलं सौंदर्य अप्रतिम सौंदर्य आहे. धुतांगाचं दुसरं अंग पिंडपातिकांग म्हणजे जे पिंड आहे जेवण आहे ते पात्रातच मी जेवण आणि त्यांना दररोज निमंत्रण कोणत्या ना कोणत्या गावी कोणत्या ना कोणत्या माणसाकडून त्यांच्या त्या मुख्य ठिकाणी येते आणि खरोखरच ते पात्रातच जेवताना मी नेहमी पाहिलेले आहे. पात्रात जेवायचं म्हणजे सारे पदार्थ त्या पात्रामध्ये पडतात. जेवढे तुम्ही स्वादिष्ट पदार्थ बनवता अनेक स्वादिष्ट तुम्ही भाज्या बनवता आणि श्रीखंड बनवता तुम्ही आमरस बनवता खीर बनवता ताकाची कढी बनवता दही बनवता हे सर्व पंचपक्वान्ने एकाच पात्रात टाकल्यानंतर त्याचा स्वादच नाही कोणता.
अशा प्रकारे केवळ मनामध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये मनाची भूक आहे की जी भूक अन्न खाण्याची अपेक्षा करते ते भागवण्यासाठी आपण हा आहार ग्रहण करायचा असतो आणि हाच उद्देश तथागत सम्यक संबुद्धाद्वारे प्रतिपादन करण्यात आला. ही भाजी लई चांगली झाली म्हणून दोन दिवसानंतर तसंच म्हणायचं की काय भाजी बनवली होती तुम्ही असं म्हणून त्या भाजीवरच सारं मन जाणं म्हणजे गुरफटलं त्या रसामध्ये म्हणजे रसा आसक्ती. असल्या प्रकारच्या कोणत्याही आसक्तीमध्ये रूपासक्तीमध्ये शब्दासक्तीमध्ये गंधासक्तीमध्ये रसासक्तीमध्ये आणि स्पर्शासक्तीमध्ये आणि मनोविषय कल्पना आणि मनोविषय वासना आसक्तीमध्ये आपलं हे अतिशय बुद्धबलानं भरलेलं मन गुरफटत गुरफटत आसक्तीमध्ये चिपकावं किंवा आसक्तीमध्ये पडावं हा माणसाचा फार मोठा कमीपणा आहे, अधम्माची वाटचाल आहे. विनय नाही अविनय आहे, धम्म नाही अधम्म आहे. कारण आसक्ती तिथे वाढली तर तुम्ही आसक्तीचे गुलाम झाले. ही मनाची गुलामी भिक्खूच्या चित्तातून कायमची जाणं विषय वासनेच्या सर्व मानसिक गुलामीतून त्याची मुक्तता होणं हा अशा प्रकारचा पवित्र आणि निष्कलंक भिक्खूमध्ये हा धम्माचा आणि विनयाचा प्रादुर्भाव जागावा, अति उच्च मानसिकता जागावी हे त्याच्या मागचं मुख्य कारण आहे. तिसरं आणि ते म्हणजे ते भिक्षाटन करूनच जेवतात. पात्रपिंडी कांग आणि पिंडपाती कांग हे दोन धुतांग आणि वृक्षमुल्ली कांग ते विहारामध्ये राहत नाहीत, सदैव वृक्षाखालीच बसतात. आणि त्यानंतर महत्वाचं म्हणजे पावसाळा जर जोरदार आला मुसळधार पाऊस तर निवाऱ्यासाठी काही वेळ जातात, कारण मुसळधार पाऊस काही दिवसभर नसतो. आणि अशा प्रकारे पुन्हा ते झाडाखाली बसतात ताडोबा जंगलात. त्यानंतर ते शय्यासन म्हणजे शय्यासन धुतांग म्हणजे झोपताना ते रात्री ना गादी वापरतात ना आणखी कोणती दुलई वापरतात ना त्या दुलईवर अंग टाकतात ना त्या गादीवर अंग टाकतात, तर रात्रभर ते कोणत्या ना कोणत्या ध्यानाच्या आलंबनामध्ये ते ध्यान करतात. अंग टाकत नाही ते जमिनीवर, त्यांनी अंग टाकलं असं मी तरी पाहिलेलं नाही. अशा प्रकारचे हे महत्त्वपूर्ण भिक्खू ज्ञान ज्योतीनं पालन केलेले धुतांग सहा आहेत. आपण सर्वजण त्याचा सन्मान करावा, त्याचा आदर करावा, त्याचा मान करावा, त्याची प्रेरणा घ्यावी, त्याची पूर्णपणे आपल्याला शिकवणूक घ्यावी आणि कमीत कमी आपण शिलवान तरी बनावं, आपल्याला डाग लागणार नाही एवढं तरी आपण पालन करावं. या मागे हा धुतांग बद्दलचं विवरण आपल्या पुढे मांडून सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. असेच नवनवीन व्हिडिओ सह भेटू पुढील व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय. सुनो सुनो सिद्धांत कथा.